दोनच मिनिटं मी मगाशी पण थांबले थँक्यू सो मच काल तुम्ही तुमच्या दसरा मेळाव्यात म्हटलात की भाजप फक्त धर्माधर्मात नाही जाती जातीत पण तेढ निर्माण करत आहे महाराष्ट्रात आता धनगर आरक्षणाचा विषय असू देत किंवा आदिवासी एम एल त्याच्या विरुद्ध उठलेले काल जरांगे पाटलांनी पण सरकार विरुद्ध दंड थोपटलेत या सगळ्याचं निवडणुकीपर्यंत कसं पर्यावसन होताना तुम्ही बघता सर्वजण आता भाजपला ओळखून आहेत की जी नीती इंग्रजांनी वापरली होती तोडाफोडा आणि राज्य करा तीच नीती भारतीय जनता पक्ष की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात दुरान्वयाने कुठे संबंध नव्हता तो पक्ष इंग्रजांची नीती वापरतोय आणि म्हणून मला नाही वाटत की आता त्यांच्या या भूलथापाला कोणी बळी पडेल महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला पळवले जात आहेत बाकीचे सगळे आरोप आम्ही करतोच आहोत आणि सोल्युशन तुम्ही जे काही विचारलं तर आमचं जे हिंदुत्व आहे ते हृदयात राम आणि हाताला काम म्हणजेच रोजगार आपल्या राज्याची परिस्थिती एवढी दयनीय झालेली आहे की साधारणतः सतरा हजार पोलीस भरतीसाठी सतरा लाख अर्ज आले सेहेचाळीस हजार सफाई कामगारांच्या जागेसाठी अनेक पदवीधरांनी अर्ज केले म्हणजे हे तर असं दुर्भाग्य मला नाही वाटत देशात किंवा इतर जगात कुठे आलं असेल की पदवीधर शिक्ष शिकले शिकले सवरलेली माणसं त्यांना रोजगार मिळत नाहीत हे रोजगार त्यांच्या हक्काचे डोळ्यात देखत मोदी आणि शहा गुजरातला घेऊन जात आहेत आणि हा माझा शिकलेला तरुण आणि शिकलेल्या युवतीसुद्धा सफाई मजुरासाठी जर का ॲप्लिकेशन करणार असतील तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य मला नाही वाटत महाराष्ट्राचं आहे म्हणून आमची प्राथमिकता ही जसं काल आदित्यने सांगितलं की जॉब जॉब आणि जॉब रोजगार 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 जर सर्वसामान्य घरा, घरात माणसाच्या घरातली चूल नाही पेटली तर या धार्मिक भावना भडकून काय मिळणार आहे जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून शेवटी घरातली चूल नाही पेटणार घरं पेटणार आहे पेट आम्हाला घरं नाही पेटवायची आम्हाला घरातल्या चुली पेटवायचे आहेत पण सर असं आहे की हरियाणाच्या नंतर एक एक मिनिट राजदीप हरियाणा हरियाणा बरोबर बरोबर काश्मीरचा निकाल लागलेला आहे मग मा काश्मीरमध्ये जो सुफडा साहेब झाला भाजपचा त्याच्याबद्दल आपण बोलत का नाही कारण त्यांच्याकडे का तर त्यांनी तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणखीन बऱ्याच काही काही गोष्टी केल्या एवढ्या झाल्यानंतर सगळ्यात जास्त जागा या भाजपच्या काश्मीरमध्ये यायला पाहिजे होत्या पण काश्मीरमध्ये सुपडा साफ झाला त्याच्याबद्दल कोणी बळत नाही हरियाणामध्ये काल संजय राऊतनी जे सांगितलं की झिरो पॉईंट सिक्स म्हणजे एक सुद्धा नाही फक्त झिरो पॉईंट सिक्स मतं ही भाजपला जास्त मिळाल्यानंतर तीस जागा भाजपच्या जास्त कशा का हो काही येऊ शकतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक राज्याचं कॅल्क्युलेशन हे वेगळं आहे महाराष्ट्राने इतर संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या वेळेला भाजपला साथ दिलेली नाही आणि महाराष्ट्र एकदा महाराष्ट्र देशाला दिशा देत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की हरियाणा बरोबर काश्मीरच्या निकालावरती पण तेवढीच चर्चा व्हायला सर माझा प्रश्न असा आहे हरियाणाच्या निकाल नंतर भाजप म्हणते की डबल इंजिनची त्यांची सरकार आहे आणि मोदी फॅक्टर आहे आपल्या ह्या पंचनामामध्ये मत... पण आपल्या ह्या डब... पंचनामामध्ये कुठे ना कुठे आपण म्हणताय महाराष्ट्र बनाम गुजरात किंवा महाराष्ट्र बनाम दिल्ली आणि एक महाराष्ट्र धर्मच तुम्ही एक उल्लेख केला आहे मला तुम्हाला विचारायचं ह्या इलेक्शनमध्ये तो तुम्हाला सर्वात मोठा मुद्दा आहे का एक महाराष्ट्रन आयडेंटिटी मराठी अस्मिता हा मुद्दा आहे का हरियाणात तो दिसला नाही तो महाराष्ट्र दिसेल का आणि त्याच्यासाठी आपण काय कराल मला असं वाटतं की जी भाषावर प्रांतरचना झाली ठीक आहे आम्ही नव्हती केली पण भाषावर प्रांतरचना भाषेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसाच मराठी माणसाला महाराष्ट्र मिळाला महाराष्ट्र मिळाल्यानंतर जसं इतर राज्यांना त्यांच्या राजधान्या मिळाल्या तशी राजधानी महाराष्ट्राला मिळाली नव्हती ती मिळवावी लागली आणि महाराष्ट्रामध्ये मी माझेसुद्धा एकदा बोललो होतो की आपला महाराष्ट्र हा प्रत्येक क्षेत्रामध्ये हा अग्रणी आहे अगदी क्रांतिकारकांचा असेल समाजसुधारकांचा असेल साधू संतांचा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज बाकी सगळे जे आपण म्हणतो ह्या गोष्टी ह्या देशाला आपण दिलेल्या आहेत महाराष्ट्राने दिलेल्या आहेत आणि त्या दिलेल्या दिशेवरती संपूर्ण देश चालत असतो पण मोदी फॅक्टर आहे का सर मोदी फॅक्टर आहे का मोदी फॅक्टर हा गुजरात मध्ये जरूर असेल गुजरात मध्ये असेल आता महाराष्ट्रामध्ये मोदी फॅक्टर चालत नाही आता महाराष्ट्राचा ट्रॅक्टर चालतो सर सर, सर सर सामना मध्ये सामना मधल्या एडिटोरियल मध्ये हरियाणा बद्दल जे आलेलं होत मला असं वाटतं उदवजी उदवजी हिंदी मॅ हिंदी मॅधवजी हिंदी मॅ

आमची आणि भारतीय जनता पक्षाची युती होती म्हणजे शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यावेळेला मी स्पष्ट केलं होतं तुमच्या सगळ्यांच्या समोर देवेंद्र फडणवीसांनी आमच्या युतीचं एक धोरण सांगितलं होतं ते तुम्हीच तुमच्या तेव्हाच्या क्लिप्स काढल्या तर मिळतील त्याच्यामध्ये त्यांनी दगाबाजी केली आणि म्हणून मी महाविकास आघाडीमध्ये आलो महाविकास आघाडीचं सरकार उत्तमरित्या चालत होतं दुर्दैवाने तो कालखंड हा जागतिक एक आरोग्यविषयक आणीबाणीचा होता करोनाचा होता पण तशाही बाबतीत महामारीचा होता करोनाचा होता त्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधलं सरकार आम्ही महाविकास आघाडी म्हणून चांगल्या पद्धतीने केलं केवळ आणि केवळ सत्ता पाहिजे म्हणून लाचार करून आणि एक ज्याला आपण सत्ता भक्षक म्हणतो त्या पद्धतीने हे सरकार आमचं गद्दारी करून पाडलं एवढंच नव्हे तर आजपर्यंत आपण मी जे काल म्हंटल की छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर आम्ही प्रत्येक जिल्ह्यात बांधू कारण महाराजांच्या वेळेला सुद्धा स्वराज्यावरती चालून येणारे आपलेच काही गद्दार होते त्या गद्दारांना महाराजांनी क्षमा केली नव्हती आज गद्दारांना डोक्यावर घेऊन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र चालवला जातोय हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही उदयजी हिंदी मैदाना मला असं वाटतं सगळ्यांना धन्यवाद जय जय महाराज तर मोदीशानी रोजगार गुजरातला पळवले आता मोदी फॅक्टर महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रात शेत शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर चालतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय